श्रीगोंदा येथूनच प्रसारित होणारे लोकमान्य चॅनल सर्वसामान्यांची आवड व योग्य निवड असलेले दक्ष टाइम्स आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क करा। नमस्कार, दक्ष टाइम्समध्ये मी दत्ताजी जगताप आपले सहर्ष स्वागत करतो आहे। आजच्या खास वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथे संविधान दिन उत्साहात साजरा। श्रीगोंदा येथे बुद्धविहारमध्ये जिल्हा परिषद शाळा व मुलींचे शासकीय वसतिगृह यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपन्न झाला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस अविरत परिश्रम घेत भारत देशासाठी राज्यघटना लिहिली। या राज्यघटनेच्या आधारेवरच भारताची लोकशाही चालते आहे। 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधानाची प्रत भारताला त्यांनी बहाल केली म्हणजेच अर्पित केली। तो हाच दिवस याचे स्मरण म्हणून संपूर्ण भारतभर संविधान दिन उत्साहात साजरा केला जातो। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना उद्देशिका देऊन सन्मानित केले गेले। यावेळेस शाळेचे व वसतिगृहातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीनं खड्या आवाजात मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतून मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेब घोडके हे होते। यावेळी नगरसेवक संग्रामभाऊ घोडके, नगरसेविका सुनीता हृदय घोडके, याचबरोबर हृदय घोडके, प्रवीण साळवे सर, अधीक्षिका एस ए कुरेशी, मिलिंद घोडके, भारत घोडके आदी नागरिक व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या पूर्वी मुलींचे वसतिगृह ते सिद्धार्थनगर येथपर्यंत पायी रॅली काढण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान म्हणजेच राज्यघटना प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं असल्याचं अध्यक्ष भाषणामध्ये रावसाहेब घोडके यांनी सांगितलं। आजच्या खास वृत्ताबरोबर तूर्तास इथेच थांबू। पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम्स, श्रीगोंदा।